नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांविषयी तीन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत या तीनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर बघा आता आपण वळूया आपल्या पहिल्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे की आयोगाने राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न या वर्षीपासून म्हणजेच दोन हजार तेवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी याआधीसुद्धा आंदोलन केलेले होते आणि आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार आहे हे आंदोलन बघा तेरा जानेवारी रोजी म्हणजेच उद्या बघा पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये विद्यार्थी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व बघा शहरातील काँग्रेस नेत्यांकडून केले जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येत एम पी एस सी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे अशा प्रकारचे आवाहन नेत्यांकडून केले जात आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या सुद्धा बघा हा जो नवीन पॅटर्न आहे हा दोन हजार पंचवीसपासून लागू करायला पाहिजे यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि आतासुद्धा बघा प्रयत्न सुरू आहे परंतु बघा आयोग आपल्या निर्णयावर ठाम आहे की नवीन पॅटर्ननुसार या वर्षीपासूनच परीक्षा होणार ठीक आहे यावर तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटते असल्या प्रकारच्या आंदोलनांनी आयोगाच्या निर्णयावर काही परिणाम होऊ शकतो की नाही होऊ शकत याबाबत या तुमचे मत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे सी एम ओ महाराष्ट्रकडून म्हणजेच बघा चीफ मिनिस्टर महाराष्ट्र एकनाथजी शिंदे साहेबांकडून आपल्याला ही नवीन अपडेट मिळालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलेलं आहे बघा की राज्यातील सर्व महानगरपालिका नगर परिषद व पंचायतींमध्ये पंचावन्न हजारपेक्षा जास्त पदे ही रिक्त आहेत त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील चाळीस हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच बघा चाळीस हजार पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या भरती प्रक्रियेकरिता बघा एलिजिबिलिटी काय राहणार आहे या परीक्षांच्या पॅटर्न काय राहणार या परीक्षांकरिता कोणत्या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे याबाबत संपूर्ण तपशील लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड होणार आहे म्हणून बघा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट होती आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली तिसऱ्या नंबरची अपडेट आहे या आधी मी तुम्हाला जी अपडेट दिली त्याबाबत त्याच्याशीच रिलेटेड ही अपडेट आहे ठीक आहे यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की राज्य संवर्गाचे एकूण एक हजार एक नऊशे त्र्याऐंशी पदे ही संचालनालयामार्फत व नगर परिषद नगरपंचायत स्तरावरील संवर्गातील गट क आणि गट मध्ये तीन हजार सातशे वीस पदांची ठीक आहे तीन हजार सातशे वीस पदांची भरती करण्यात भरती करण्यात येणार आहे याची प्रक्रिया चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत राबवण्यात येणार आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच चौतीस जिल्ह्यांमध्ये तीन हजार सातशे वीस पदांकरिता नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावरील ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे याबद्दलसुद्धा बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे म्हणून बघा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका या परीक्षांकरिता कोण एलिजिबल राहणार आहेत तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतील परीक्षेच्या पॅटर्न काय राहणार आहे तुम्हाला कोणती पुस्तके तुम्हाला या परीक्षांकरिता रीड करावी लागणार संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होणार आहे म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका तर बघा विद्यार्थी मित्रांनो या तीनही अपडेट्स महत्त्वाच्या होत्या म्हणून या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद